आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी तालुक्यातील अंकलित आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल थ्रोबॉल स्पर्धा उत्साहात. केएलई संस्थेच्या महालिंगपूर महाविद्यालयाने पटकावले अजिंक्यपद. चिकोडी तालुक्यातील अंकली येथील केएलई संस्थेच्या क्रीडांगणावर आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत केएलई संस्थेच्या महालिंगपूर महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकावलं आहे. अंकली येथील केएलई संस्थेच्या क्रीडांगणावर आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेत राज्यातील सुमारे 25 महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दूधगंगा कृष्णाचे संचालक मल्लिकार्जुन कोरे, मल्लाप्पा म्हैसाळे आणि स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर प्रमुख पाहुणे म्हणून दूधगंगा कृष्णाचे अध्यक्ष अमित कोरे हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना अमित कोरे यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे जास्त लक्ष केंद्रित करून सुदृढ शरीर संपादन करावे असं मत व्यक्त केलं. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शारदादेवी कोरे, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर कोठीवाले यांनी केलं. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या केएलई संस्थेच्या महालिंगपूर येथील महाविद्यालयात 10,000 रुपये आणि डॉक्टर प्रभाकर कोरे चषक देण्यात आला आहे. तर द्वितीय क्रमांक ऐनापूर येथील KRES महाविद्यालयाच्या संघाला रोख 6,000 रुपये आणि चषक देण्यात आलं. बक्षीस वितरण समारंभासाठी अंकली ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सदानंद चिखली, कुमार कोरे, अण्णासाहेब जकाते, सुरेश पाटील, बसवराज कोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी अंकलीहून राजू कोळी.